नमस्कार, मी प्राजक्ता गरुडकर, आय न्यूज मध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सटाणा महाविद्यालयाने राबवले बस स्थानकावर भीम ऍप प्रशिक्षण. ग्राहक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी. आणि जयभद्रा गणेश मंडळाच्या गणेशाची संरक्षण राज्यमंत्र्यांनी केली आरती. आणि आता बघूया सविस्तर वृत्त. सटाणा महाविद्यालयाच्या वतीने बस स्थानकावर डिजिटल इंडिया या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी महाविद्यालयातील संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या प्राध्यापक विद्यार्थ्यांनी बँकिंग नेटवर्कचे प्रशिक्षण जनतेला दिले. सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांनी डिजिटल इंडियासाठी महाविद्यालयाचा सहभाग महत्वाचा ठरावा यासाठी ग्रामीण भागातील लोकांना दैनंदिन कामकाजात बँकेचा वापर अत्यावश्यक असतो, त्यासाठी त्यांना सदरचे ज्ञान मिळणे आवश्यक असल्याने महाविद्यालयातील संगणक विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने बस स्थानकावर बँकिंग नेटवर्किंग आणि भीम ऍपचे प्रशिक्षण दिले. लोकांनीही विद्यार्थी व प्राध्यापकांकडून याचे ज्ञान अवगत करून घेतले. महाविद्यालयाने बस स्थानकाच्या परिसरात या प्रशिक्षणाचे आयोजन केल्यामुळे व बस स्थानकाचा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केल्यामुळे विद्यार्थी प्राध्यापक व प्राचार्यांच्या आघार प्रमुख रत्न पारखी यांनी आभार मानले. एसटी महामंडळाच्या सटाणा आगारातर्फे एक संयुक्त विद्यमाने एक स्वच्छता अभियान प्लस डिजिटल इंडिया असा एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. आणि त्या या उपक्रमाच्या माध्यमातून भीम ऍपची माहिती ही राज्य परिवहनच्या प्रवाशांना देण्यात आली. आणि या उपक्रमाचा एक निश्चितच फायदा येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल की लोकांमध्ये एक अवेअरनेस डिजिटल इंडियाबद्दल दिसून येत आहे. आणि या ऍपचा फायदा एक ही एका प्रकारे सुरुवात एक छोटीशी की अनेक लोकांपर्यंत या ऍप पोहोचवलं जावं किंवा मनी ट्रान्सफरची जी किंवा एक कॅशलेस जी आपली इकॉनॉमी होणार आहे त्याचाही फायदा आपल्या नागरिकांना सटाणाच्या नागरिकांना होईल. आणि हे एक अवेअरनेस यापुढे जाऊन एका लोकचळवळीचं एक रूप धारण करेल असं आहे माझी निश्चित त्यावरील खात्री वाटते. आणि एसटी महामंडळाच्या वतीने मी सटाणा महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानतो की त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने इथे स्वच्छता मोहीम राबवली आहे. आणि या स्वच्छता मोहिमेच्या रूपातून नुसतं आगारात फक्त एक आरोग्याचं म्हणा किंवा स्वच्छतेच्या दृष्टीनेच नाही तर त्याला एक डिजिटल इंडियाची जोड दिल्यामुळे एक अतिशय परिपूर्ण आधुनिक भारताची एक पायाभरणी म्हणता येईल अशा पद्धतीने हा उपक्रम झालेला आहे. आणि मला मी अशी आशा बाळगतो की भविष्यातही त्यांनी सटाणा महाविद्यालय असेच आम्हाला सहकार्य करत राहील आणि वेगवेगळ्या पद्धतीतून प्रवाशांना देखील एक त्यांचा लाभ होत आहे ही माझी सदिच्छा आहे. धन्यवाद. सटाणा ग्राहक संघाची सर्वसाधारण सभा वाणीमंगल कार्यालयात चेअरमन अरुण सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ग्राहक संघाचे संचालक राजेंद्र देवरे यांनी संस्थेला संगणक भेट दिला. तसेच ज्येष्ठ सभासद अण्णा सोनवणे यांनी ग्राहक संघाचे रेशन दुकान एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने संस्थेने उत्पन्नाचे स्रोत मिळवण्यासाठी मार्ग शोधावेत अशी सूचना केली. नुसतं धान्य विक्री आणि माजी चेअरमन अरविंद सोनवणे यांनी संस्थेत आलेली सभासदांची प्रत्येक सूचना खजिना म्हणून ठेवावी व त्याचा अभ्यास करून ती अंमलात आणावी अशी सूचना केली. सभासद संचालक व पदाधिकाऱ्यांमध्ये हसी खेळीच्या वातावरणात सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेला उपसभापती महेंद्र सोनवणे, संचालक जिभाऊ सोनवणे, देवेंद्र सोनवणे, निलेश पाकळे,
मुन्ना सोनवणे, राजू सरदार, प्रवीण बागड, राहुल सोनवणे, मंगला सोनवणे आदी उपस्थित होते, तर व्यवस्थापक सी वाय रौंदळ यांनी अहवाल वाचन व उपस्थितांचे आभार मानले. सटाणा दोदेश्वर नाक्यावर जयभद्रा गणेश मित्र मंडळाच्या गणपतीची आरती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न झाली. दोदेश्वर नाक्यावर भाजपा युवा मोर्चाच्या फलकाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जयभद्रा गणेश मित्र मंडळाच्या गणपतीची आरती डॉक्टर भामरे यांच्या हस्ते करण्यात आली. मतदारसंघासह महाराष्ट्रात पाऊस पडू दे, शेती रान हिरवेगार फुलू दे, शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार व्यापारी उद्योजक यांना सुखाचे दिवस येऊ दे, असे साकडे डॉक्टर भामरे यांनी बाप्पांना घातले. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सटाणा महाविद्यालयाने राबवले बस स्थानकावर भीम ऍप प्रशिक्षण. ग्राहक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी. आणि जयभद्रा गणेश मंडळाच्या गणेशाची संरक्षण राज्यमंत्र्यांनी केली आरती. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया आय न्यूजच्या पुढील बातमीपत्रात दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6:30 वाजेला.